हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालंय. सोयाबीन तूर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतामध्ये पुराचं पाणी साचलं त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. तर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस पडत होता मुसळधार आणि त्याच्यामुळे शेतीमध्ये अशा पद्धतीनं पाणी साचून राहिलेलं आहे आणि त्यामध्ये जी पिकं आता काही दिवसांमध्ये काढणीला येणार होती ती पिकं मात्र या ठिकाणी आडवी झाल्याचं दिसून आलं आहे. पिवळी पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन तूर पिकांचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. काल झाले परवा झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाऊन त्याचं सोयाबीन तूर सर्व पिकाची नासाडी झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातले आश्रू पाहावेसेना झालेले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर या सरकारने मदत करावी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.